नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संग्रहालयाच्या उद्घाटनावरून मनसे आणि शिंदे गट यांच्यात नवा वाद रंगतोय. शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतनं संग्रहालयाचं नूतनीकरण करण्यात आलं. या संग्रहालयाचं आता एकनाथ शिंदेंचं उद्घाटन करण्यात येणार आहे. म्हणून राज ठाकरेंचा असलेला कोनशिला ठेकेदारांना काढून मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाची कोनशिला लगावली आहे. यालाच मनसेनं विरोध दर्शवलाय आणि पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या नावाची कोनशिला लावण्याची मागणी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा उद्यानाचा आज लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडणार आहे. मात्र या ठिकाणी आता मनसेचे जे पदाधिकारी काय आहे त्यांनी विरोध केलेला आहे. या ठिकाणी राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे सगळं उद्यानाचं काम करण्यात आलेलं होतं. त्या संदर्भात त्या राजसाहेब ठाकरे यांच्या नावाने कोनशिळा देखील लावण्यात आलेली होती. मात्र एक कोनशिळा आता या कार्यक्रमाच्या आधीच काढण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मनसे इथे आक्रमक झालेली आहे. आपण बघू शकतो एका मनसेचे सगळे पदाधिकारी शहराध्यक्ष या ठिकाणी दाखल झालेले आहे. 12 ते 17 जी मनसेची सत्ता काळ होती त्या टायमामध्ये याचे उद्घाटन झालेलं आहे. याच्याकरता आमचा जो बोर्ड आहे तो त्यांनी लावून देण्यात हवा. आम्ही काही याच्याकरता आलेलो नाही का बुवा. फार जर नाही झालं तर मग मनसे स्टाईल एकूणच आपण बघू शकतोय का अशा प्रकारे या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले होते. मात्र आज या कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहे. लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याआधीच या असे जे बोर्ड लावलेले होते माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीने हे बोर्ड लावण्यात आलेले होते. त्यांच्याकडून हे बोर्ड लावण्यात आलेले होते आणि त्या बोर्ड आता या ठिकाणी काढण्यात आलेले आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून या सगळ्या उद्यानाचं हे करण्यात आलेलं.